कोल्हापूर येथे शासकीय विश्रामगृहात भारतीय लहुजी सेनेची बैठक संपन्न झाली. महाराष्ट्रातील मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे. पुणे येथील संगमवाडी येथे लहुजी उस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळाचे भूमिपूजन होऊन तेथे भव्य स्मारक उभारण्यात यावे. मातंग समाजावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात दिनांक 25/9/2017 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभवनाला प्रचंड घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे ऍडव्होकेट कोळेकर यांनी सांगितले. सेनेने 25 सप्टेंबरला भव्य असा मोर्चा मंत्रालयावर नेऊन या शासनाला जागे करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे की शासन हे बदलतं असतं, सत्ता कुणाची आहे याचं लहुजी सैनिकांना काही घेणं देणं नाही. परंतु मित्रांनो, बहुजनांना होणारा अन्याय हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अधिकाऱ्यांनी सक्षमपणे त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. कोण कुठल्या पक्षाचा हा महत्वाचा नाही. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, गुन्हेगाराला जात धर्म नसतो. म्हणून या शासनाला जागा करण्यासाठी आणि जो होऊ घातलेला अन्याय होत असलेला अन्याय तात्काळ थांबून सर्वसामान्याच्या हितासाठी शासनाने काम करावं असा निरोप द्यायला आम्ही सर्व चाललेलं आहे. ते येत्या 25 तारखेला सर्व लहुजी सैनिकांनी जो मन सामील व्हावं आणि झोपी गेलेल्या शासनात जागा करावं असं मी आपल्यातर्फे आवाहन करतो. आंदोलनपूर्व बैठक श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पाडली. अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांसमेत ही बैठक पार पाडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट रमेश कोळेकर साहेब हे होते, तर या प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्यप्रमुख बाळासाहेब बागुल, राज्य सचिव हणिबाई पठाण, अहमदनगर जिल्हा युवा प्रमुख भाऊसाहेब आव्हाड, रज्जाकभाई शेख, जलील शेख, रामदास वैरागर, शिर्डी शहर प्रमुख समीर भाऊ वीर हे होते. तर या बैठकीला कृष्णा खंडागळे, सोनार साहेब, मुसाभाई पटेल, श्यामकुमार श्रीवास्तव, सलमान पठाण, दगडू साळवे, विशाल बत्तीशे, निवृत्ती कांबळे, रवींद्र डोलारे, सोमनाथ गायकवाड, दत्तात्रय साळवे, गणेश पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चापूर्व बैठकीला उपस्थित होते. या बैठकीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन राज्यप्रमुख बाळासाहेब बागुल यांनी केले. मित्रांनो, आपल्याला या जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये सर्वखंड ठिकठिकाणी जाऊन जिल्ह्यात जाऊन फिरून मीटिंग घेऊन या मोर्चाला हजारोचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे यासाठी आपण सर्वजण फिरून आपण जास्त जास्त लोक मुंबईला येण्यासाठी सर्वांना सांगणार आहोत. मित्रांनो, रेड्डी साहेबांनी देखील आजच मुंबईला मीटिंग होती, तिथं पण जास्त जास्त लोक आज मुंबईला जाणार आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामधील अन्याय थांबावा यासाठी लहुजी सैनिक रस्त्यावर उतरले आहे मित्रांनो. आणि या जिल्ह्यात महाराष्ट्रामधील आपल्या समाजावर अन्याय होऊ नये म्हणून आपली संघटना आज कार्यरत आहे. आणि पाथर्डीमधील एका मातंग समाजाच्या महिलेला कुरडीने मारून टाकले आहेत, कुरड घालून. त्याच्यानंतर शिल्लोडला देखील एका आपल्या मातंग समाजाच्या माणसाला मारून टाकले आहेत. गो त्याच्या नावाखाली देखील मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणात आणलं, काही मुस्लिम मारलेलं आहे. हा प्रकार थांबला पाहिजे म्हणून हे करताना आता लहुसेनाने पाऊल उचलले आहेत. आणि या महाराष्ट्रामधील आम्ही भव्य असा मोर्चा काढून हा अन्याय थांबवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. तर आभार हणिबाई पठाण यांनी मानले. जिल्ह्यात जितके कार्यकर्ते आले तर अशाही पद्धतीने त्यांनी 24 तारखेला रेल्वे स्टेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा हे ठिकाणी उपस्थित राहावा. आपल्याला कारण मुख्यमंत्रीला घरी पाठत येळ आलेली, फक्त मुख्यमंत्री एकच काम चालू आहे, मॉडेलिंग करायची आणि लोकांची बॅडलिंग करायची, एवढंच काम लावलेले. कारण मुख्यमंत्रीला काही काम जमत नाही, लोक म्हणतात खूप चांगलं काम करता, मग काम चांगलं करता मग एवढं अन्न कसं होतं. मग हा कोपरगावमध्ये अन्न झालं, संगमवाडीमध्ये झालं, पाथर्डीमध्ये झालं, प्रत्येक ठिकाणी मागासवर्गीय मुस्लिम समाज बाकीचाही समाज म्हणजे जे ठिकाणी अन्याय होणार, समाज कोणताही असू, ते ठिकाणी लहुजी सैनिक ह्याला घेरा देण्याची सेवा थांबणार नाही हे बोलून मी आमचे कार्यकर्ते सगळ्यांचा मी आभार मानतो. हेच पद्धतीने सगळे लोक एकत्र या आणि सगळे एकत्र येऊन लोकांना जाग आणण्याचा प्रयत्न करा. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी बाळासाहेब बेंद्रे, श्रीरामपूर.